नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात संध्याकाळचा व्हिडिओ सादर करतो आहे. आपल्याला माहीतच आहे की रेमल चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तयार झालं असून ते पूर्व भारताकडे सरकत आहे. त्याची द्रोणीय स्थिती थोडी महाराष्ट्रावर असल्यामुळे महाराष्ट्रातसुद्धा विरळ स्वरूपात ठिकठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होतो आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये नजर टाकली तर आपण बघतो आहोत की काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे खास करून चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे. थोडी अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये सुद्धा ढगाळ परिस्थिती आहे. अकोला अमरावतीच्या उत्तरेला पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. आता सोलापूर आणि बीड जिल्ह्यामध्ये किंवा काही प्रमाणात लातूर, धाराशिवमध्ये, नांदेडमध्ये पावसास अनुकूल ढग निर्माण होत आहेत. म्हणजे एकूणच महाराष्ट्रामध्ये आज विरळ स्वरूपात पावसाची परिस्थिती आहे. परंतु एकूणच मान्सूनच्या वाटचालीमध्ये अतिशय अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे. वादळामुळे हे पूर्वेकडील मान्सूनची शाखा ही जलद गतीने पुढे सरकते आहे. आजही पूर्वेकडून मान्सूननी प्रगती केली असून जी नियोजित 1 जूनची तारीख आहे त्या तारखेच्याही पुढे मान्सून 26 मेलाच पोहोचला आहे. म्हणजे मान्सूनची प्रगती अपेक्षेपेक्षाही जास्त होते. परंतु जेव्हा पूर्वेकडील वादळाचा प्रभाव कमी होईल त्यानंतर पूर्वेकडील शाखा थोडी कमजोर ठरण्याची शक्यता आहे. मात्र पश्चिमेकडील शाखा ही साधारण 31 तारखेनंतर गतिमान होईल असा अंदाज आहे. मान्सूनने जवळपास 70% बंगालचा उपसागर व्यापला आहे. रेमल चक्रीवादळाचा प्रभाव उद्याच दुपारनंतर कमजोर व्हायची शक्यता आहे. साधारण 28 तारखेला हे चक्रीवादळ पूर्व भारतात क्षमण्याची शक्यता आहे. बऱ्याच शेतकऱ्यांची माझ्याकडे अशी तक्रार असते की तुम्ही खूप मॉडेल दाखवता त्यामुळे कन्फ्युजन निर्माण होतं. परंतु माझं यावर स्पष्ट मत आहे की कुठल्याही एका मॉडेलवर महाराष्ट्रात पाऊस पडत नाही. त्यामुळे सर्व मॉडेल आपल्या समोर असताना पडलेल्या पावसावरून कुठलं मॉडेल अतिशय उपयुक्त आहे हे आपण शेतकऱ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपण जर 27 तारखेला उद्या GFS मॉडेलनुसार अंदाज घेतला तर महाराष्ट्रात फार पावसाळी उतरण्याची शक्यता नाही. जवळपास 29 तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही GFS मॉडेलनुसार. मात्र कोकण किनारपट्टीला हलक्या सिडक्याव्याची शक्यता आहे. स्कायमेटने 29 तारखेपासून दक्षिण कोकणातून पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. केरळमध्ये मान्सूनची शक्यता 31 तारखेला कायम आहे. 1 जूननंतर महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल. ECMWF मॉडेलचा अंदाज महाराष्ट्रामध्ये अधिक जुळतो त्यामुळे आपण या अंदाजाला महत्त्व देतो. उद्या ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात राहण्याचा अंदाज आहे. केरळमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. 28ला कमजोर स्थितीमध्ये रेमल चक्रीवादळ राहणार आहे. त्याचं डिप्रेशनमध्ये रूपांतर होईल. 30 तारखेपासून कोकणात पावसाची शक्यता आहे. 31 तारखेला केरळात मान्सून अपेक्षित आहे. 1 तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज कायम आहे. 2 जूनला देखील महाराष्ट्रात ECMWF मॉडेलने मोठं पावसाळी क्षेत्र दाखवलं आहे. 3 जूनलाही महाराष्ट्रात मोठी पावसाची शक्यता आहे. जवळपास 5 तारखेपर्यंत महाराष्ट्रात प्रत्येक दिवशी पावसाचं प्रमाण वाढत जाणार आहे. रेमल चक्रीवादळ आता किनारपट्टी भागात धडकलं असून त्याचा उद्या 27 तारखेला भूभागावर प्रवेश होणार आहे. भूभागावर झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार या काही भागामध्ये बांगलादेश त्याचा अस्तित्व 28 तारखेला हलक्या स्वरूपात राहील आणि 28लाच दुपारपर्यंत याचं अस्तित्व संपून जाणार आहे. पुढील 10 दिवसामध्ये नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, धुळे, नाशिक, पुणे, अहमदनगर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव, सोलापूर या विभागात पावसाचं वातावरण राहणार आहे. जोरदार पाऊस या विभागात होईल. सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, दक्षिण, बीड दक्षिण, नाशिकच्या बहुतांश भागात आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीला मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे.
आणि त्यामुळे या एकत्रित अंदाजानुसार पुढील 5 तारखेपर्यंत महाराष्ट्रात 1 जून ते 5 जून असं जोरदार पावसाळी क्षेत्र राहणार आहे. उद्या महाराष्ट्रामध्ये फारसं पावसाळी क्षेत्र नाही, 28 तारखेला देखील महाराष्ट्रात फारसं पावसाळी क्षेत्र नाही, म्हणजे 27, 28, 29 तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होणार नाही. 1 तारखेला दाखवलेलं पावसाचं क्षेत्र हे नाशिक ते जवळपास कोल्हापूरपर्यंत आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीला पालघर वगळता अहमदनगर, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, पुणे, सातारा या विभागात पावसाचा अंदाज कायम आहे. दुपारनंतर हे पावसाचं क्षेत्र सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड या भागात सरकण्याची शक्यता राहणार. 2 तारखेचा पावसाचा अंदाज देखील कायम असून धुळे ते कोल्हापूर असं पावसाळी क्षेत्र राहील, म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील काही भाग, मध्य महाराष्ट्र संपूर्ण, पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण, संपूर्ण कोकण किनारपट्टी पालघरसहित मराठवाड्याचा पश्चिमी भाग, यामध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर या भागाचा समावेश असेल. हे क्षेत्र सोलापूरला 2 आणि 3 तारखेलाही प्रभावी राहणार आहे. 3 तारखेला देखील महाराष्ट्रात मोठं पावसाळी क्षेत्र राहील आणि आपण बघतो की याचाही सोलापूर लातूरमध्ये प्रभाव पडणार आहे. एकूणच महाराष्ट्रामध्ये हे पावसाळी क्षेत्र 1, 2, 3, 4 असं सक्रिय राहण्याची शक्यता आहे. 4 तारखेपासून मात्र पावसाचा प्रभाव विस्तारण्याची शक्यता आहे. यामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार याही जिल्ह्यांचा समावेश होईल. शिवाय बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी याही जिल्ह्यांचा समावेश आपल्याला वाढताना दिसतोय. त्यामुळे विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण सर्वच विभागात 4 तारखेपासून पावसाला सुरुवात होणं अपेक्षित आहे. त्यामुळे एकूणच महाराष्ट्रात लवकरच जूनच्या सुरुवातीपासूनच पावसाळी वातावरण तयार होईल. परंतु आपला अंदाज आहे की आता मान्सूनच महाराष्ट्रामध्ये वेळेवर येत असल्यामुळे एकूणच पावसाचं प्रमाण प्रत्येक दिवशी वाढत जाणं अपेक्षित आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.